आज इतक्या महाराष्ट्रात असं वातावरण आहे, आज परत बऱ्याच दिवसांनी कुलदैवताला आला, पहिलं मागणं काय मागितलं कुलदैवताला? असं आहे की आमचे सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन एक मोठी यात्रा काढली आणि आज त्याचा समारोप हा टेंभुर्णीला होतोय आणि त्यानिमित्ताने या भागात आल्यानंतर साहजिक निरा नरसिंगपूरचे नरसी आहे, आमचं कुलदैवत आहेत आणि त्यांचं दर्शन घेणं क्रमप्राप्तच होतं, त्यांचे आशीर्वाद तसे आमच्या पाठीशी आहेतच, पण तरी देखील आज त्यांचं दर्शन घेतलंय आणि शेवटी ईश्वराकडे गेल्यानंतर सर्वांच्याच कल्याणाची कामना करावी लागते आणि विशेषतः आता ज्या कार्यकर्ता आलो आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत, त्यांना आशीर्वाद मिळाला पाहिजे, पाऊस चांगला झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आशीर्वाद हा नरसी आपल्याला देतातच, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तो घ्यायचा. सर, राज ठाकरेंना राज ठाकरेंना दौरा रद्द करायची पाळी आलेली आहे आणि भाजपने ज्या पद्धतीने विरोध केला त्यामुळेच भाजपने अडचण आणली म्हणून राज ठाकरेंना दौरा रद्द करावा लागल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत हे कोणी महत्वाची व्यक्ती नाही, ते दिवसात सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात, गेले असते तर कशाला गेले म्हणाले, नाही गेले तर का नाही गेले म्हणाले, त्यामुळे अशा व्यक्तीला मी उत्तर देत नसतो. मला असं वाटतं राज ठाकरेंनी दौरा पोस्टपोन केलेला आहे, त्यांनी काही दौरा रद्द केलेला नाही आहे आणि ते ज्यावेळेस जातील, आमची सगळ्यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे, केवळ राज ठाकरेच नाही, जो राम भक्त त्या ठिकाणी जाईल त्याचं स्वागतच झालं पाहिजे, त्याला अडवणं हे चुकीचंच आहे आणि त्यामुळे ते जेव्हाही जातील त्यावेळेस तिथे स्वागतच होईल. त्या भाजपच्या खासदारांना स्पष्ट समजवू शकत नाही, त्यावेळेस स्वागतच होईल. नाही, नाना पटोले असं म्हणालेत की देवेंद्र फडणवीस हे डबल ढोलके आहेत ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, ते दुटप्पी भूमिका घेत आहेत कारण त्यांच्या सरकारच्या काळात ते वाचू शकले. नाना पटोले काय, नाना पटोले यांना स्मृतीभ्रंश झालेला आहे कारण आमच्या सरकारच्या काळात ओबीसीचं आरक्षण 50% वरचही आम्ही टिकवलं होतं. पहिल्यांदा हे आरक्षण हे सरकार आल्यानंतर 4 मार्च 2020 गेलेलं आहे, त्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि ते का गेलं, 13-12-2019 नाना पटोले समर्थित उद्धव ठाकरे सरकारला ट्रिपल टेस्ट करायला सांगितली, ते केली नाही म्हणून 15 महिने त्या ठिकाणी कोर्टाने वाट पाहिली आणि त्यानंतर कोर्टाने आरक्षण रद्द केलं. त्यानंतरही वर्षभर निघून गेलं तरी ती ट्रिपल टेस्ट ते करू शकले नाही. त्याचवेळी खरं म्हणजे मध्य प्रदेशने 6 महिन्यात ट्रिपल टेस्ट पूर्ण केली आणि तो अहवाल सादर केला, आपण मात्र आयोग पहिल्यांदा गठीतच केला नाही, गठीत केले तर पैसे दिले नाही आणि आता तिसराच आयोग तयार केलाय, जो आयोग गठीत केलाय त्याला ते कामच दिलेलं नाही, दुसराच आयोग काम करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सरकार आहे हे डबल ढोलकी ट्रिपल ढोलकी नुसती ढोलकीच वाजवतं, हे काहीच करत नाही. हे सगळे जेवढे नेते आहेत या सरकारमधले ओबीसीचं नाव सांगणारे, हे नेते केवळ भाषणं करतात, का करू शकलं नाही 2 वर्षांमध्ये ट्रिपल टेस्ट हे का करू शकले नाही, याचं उत्तर या सरकारमधल्या नेत्यांनी दिलं पाहिजे. शरद पवार यापूर्वी असं म्हणाले होते की ठीक आहे आता फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी छत्रपतींना पदव्या देत आहेत आणि काल त्यांनी आता समर्थन केलेलं आहे संभाजीराजेंना, त्यांनी त्यांना आम्ही मतं देऊ म्हणून, काय नक्की पवारांची भूमिका? पवारांची भूमिका कधी कोणाला कळली आहे का? ते काय भूमिका घेतात हे त्यांनाच माहिती असतं, त्याच्यावर न कमेंट केलेला बरं. अच्छा, लास्ट 6व्या जागेसाठी शिवबंधन बांधा म्हणून आव्हान केलेलं आहे संभाजीराजांना, जर संभाजीराजे शिवसेनेतून उभारले तर भाजपची भूमिका त्यांच्या पाठिंब्याचीच राहील का? असं आहे की भारतीय जनता पक्षाने संभाजीराजेंना 6 वर्ष राष्ट्रपती कोट्यातनं या ठिकाणी खासदार केलं आणि आम्ही कधीही त्यांना पक्षाचा प्रचार करा असं म्हटलं नाही, पक्षाच्या स्टेजवर त्यांनी आलं पाहिजे असा आग्रह धरला नाही. राष्ट्रपती कोट्यातले छत्रपतींच्या घराण्यातले म्हणून आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान केला. आता जर पवार साहेबांना असं वाटत असेल की ते खासदार झाले पाहिजे तर 6व्या जागेकरता का हक्काची जागा का त्यांना दिली जात नाही? हक्काची जागा त्यांना द्या ना, 6 वर्ष आम्ही दिली, आता काय छत्रपतींच्या घराण्याप्रती केवळ आमचं कर्तव्य आहे, त्यांचं कर्तव्य नाही आहे? मग त्यांनी ती द्यावी. किंवा महाविकास आघाडीने 6वी जागा का जर त्यांना द्यायचं आहे शिवसेनेला तर ओरिजिनल जागा द्यावी. भारतीय जनता पार्टीचा जो काही निर्णय आहे तो भारतीय जनता पार्टी करेल, आमचं हायकमांड करेल, त्याचा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड करेल.